तुमच्या सर्वांचे एलबीएस ऑनलाइन क्लासमध्ये स्वागत आहे. मुलांना आपण सध्या आपल्या द्वितीय सत्र परीक्षेचा सराव करत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौकटी पूर्ण करा हा प्रश्न प्रकार अभ्यासणार आहोत. आपण मागील व्हिडिओमध्ये कोणते लिहा हा प्रश्न प्रकार अभ्यासला होता. आज आपण चौकटी पूर्ण करा हा प्रश्न प्रकार अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी काही प्रश्न आहेत तर त्याची उत्तरे काय आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी बोर्डकडे लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थित ऐकायचं आहे. बघा, पहिला प्रश्न आहे संगणकाची माहिती देणाऱ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, संगणकाची माहिती कोणी दिली होती? अगदी बरोबर, संगणकाची माहिती देणाऱ्या होत्या बाई. तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे बाई. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे शंकेकोर नजरेने पाहणारा. शंकेकोर नजरेने पाहणारा कोण होता? अगदी बरोबर, मंगेश. शंकेकोर नजरेने पाहणारा कोण? तर मंगेश. या प्रश्नाचं उत्तर आहे मंगेश. त्यानंतरचा प्रश्न इंग्रजीत उंदराला म्हणतात. इंग्रजीत उंदराला काय म्हणतात? आता तुम्ही म्हणणार रॅट पण म्हणतात, पण आपण जे म्हणजे संगणकाची माहिती ज्यावेळेस बघितली होती तर बघा त्यावेळेस पाहिलं होतं की जे आपण क्लिक करण्यासाठी वापरतो म्हणजे संगणकासोबत असतो काळ्या रंगाचं त्याला आपण काय म्हणतो? माऊस. तर इंग्रजीत उंदराला काय म्हणतात ना? माऊस. तो संगणकाचा एक भाग आहे. त्यानंतर बघा आपला राष्ट्रध्वज. आपला राष्ट्रध्वज कोणता आहे? अगदी बरोबर, आपला राष्ट्रध्वज आहे तिरंगा. राष्ट्रध्वज कोणता आहे? आपला तिरंगा. त्यानंतर बघा आपले राष्ट्रगीत. आपले राष्ट्रगीत कोणते आहे? अगदी बरोबर, जन गण मन. आपले राष्ट्रगीत कोणते आहे? जन गण मन. त्यानंतर बघा सगळ्यांच्या स्वागतासाठी डोलणारे. फुलांचे संमेलन या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की ज्यावेळेस फुलांचं संमेलन भरलं होतं त्यावेळेस सगळ्यांच्या स्वागतासाठी कोण डोलत होतं? अगदी बरोबर, कमळ. सगळ्यांच्या स्वागतासाठी डोलणारे कोण? मग तर कमळ. त्यानंतर बघा सकाळी सुंदर बागेत भरलेले. सकाळी सुंदर बागेत काय भरलं होतं? अगदी बरोबर, फुलांचे संमेलन. फुलांचे संमेलन. सकाळी सुंदर बागेत काय भरलं होतं? फुलांचे संमेलन. त्यानंतर बघा या फुलाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले. कोणत्या फुलाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते? तर निशिगंध. निशिगंधाच्या वासाने वातावरण कसे झाले होते? प्रसन्न झाले होते. त्यानंतरचा प्रश्न जिच्या वाढदिवसासाठी मैत्रिणींनी फुले आणली ती, तर ती होती अनन्या. कोण होती? अनन्या. त्यानंतरचा प्रश्न निशिगंधाने ज्यांचे स्वागत केले ते. निशिगंधाने कोणाचे स्वागत केले होते? अगदी बरोबर, गुलाबराव. कोण? गुलाबराव यांचे स्वागत कोणी केले होते? निशिगंधाने केले होते. पुरीला पोचली ती गोष्ट. पुरीला कोणती गोष्ट पोचली होती? झाऱ्याने टोचणे. झाऱ्याने टोचणे ही जी गोष्ट आहे ती कोणाला पोचली होती? तर पुरीला पोचली होती. त्यानंतर बघा गट्टी यांच्यात झाली. गट्टी कोणात झाली? अगदी बरोबर, खीर व पुरी. गट्टी कोणामध्ये झाली होती? खीर व पुरी यांच्यात गट्टी झाली होती. त्यानंतर बघा गट्टी जमवणारी. गट्टी जमवणारी कोण? तर ताई. त्यानंतर बघा संगणकावर मुलांनी ऐकलेली कविता. कोणती कविता ऐकली होती? हळूच या हो हळूच या. कोणती कविता ऐकली होती मुलांनी संगणकावर? हळूच हळूच या हो हळूच या. ही जी कविता आहे ती मुलांनी संगणकावर ऐकली होती.